यूपीएससी परीक्षार्थींनी घेतली शरद पवारांची भेट, आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत मानले आभार। कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, कसब्यात मुख्यमंत्री शिंदेंचा रोड शो तर काँग्रेसची रॅली। उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही, ठाकरेंसोबतच्या राजकीय संघर्षावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान। ठाकरे कुटुंबियांच्या कथित 19 बंगल्यांप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल, सरकारी रेकॉर्डमध्ये खाडाखोड केल्याचा आरोप। अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास 3 महिन्यात पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाच्या राज्य सरकारला आदेश, सीबीआय तपासणीची मागणी फेटाळली। शिक्षकाची नोकरी देण्याचा आमिष, 46 जणांची कोट्यावधींची फसवणूक, राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडेंवर गुन्हा दाखल। उत्तरपत्रिका न तपासताच परत पाठवल्या शाळा, महाविद्यालयाची मंडळ मान्यता रद्द होणार, बोर्डाचा शिक्षकांना इशारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।